करेल पहिले सेटा गोलंदाज टाकतोय. ओ हा चेंडू बाहेर तर स्क्वेअर कट गेलाय. चेंडू मात्र सीमारेषेच्या आधी बाहेर जातोय. चौकार चार धावा. सारे गमल वेलकम. कारण हा आहे राजलक्ष्मी शूज कॉर्नर आणि सिल्वर युक्तचा दंडली क्रिकेटच्या माध्यमातून. ओ दरम्यान हा चेंडू बाहेर तर फुलबॉल टप्प्याचा थोडस पटकन आपण पाहते. अमित सय्यद चेंडूला खोदून काढतोय. सिंगल घेणे ते शाळे, एक धाव घेणे ते शाळे, दुसरा धावण्याचा प्रयत्न आणि दिवसा धावल्या धावेची चोळी मात्र मैदानावरती केली जाते. सोनू आणि हामिद याच्याद्वारे धावफळक जर पाहिलं तर दोन अंकाने पंचवीस करावं लागेल मारा करण्यासाठी गोलंदाज सज्ज. हो दरम्यान लवणला एक चेंडू घरून काढलाय. चेंडू वर येतोय परंतु चेंडू उचल घेतोय. लवणशी बापार कारण हा आहे राजलक्ष्मी शूज कॉर्नर आणि सिल्वर आणि तशा प्रकारची गोलंदाजी. हो दरम्यान अतिशय वेगवान तुफान फटका डेकेत खेळू काढलाय. लॉंग लेग से बापार षटकार खेळण विजयाचे स्वप्न साकार. कारण हा आहे राजलक्ष्मी शूज कॉर्नर आणि सिल्वर युक्त म्हणून त्याच्यानंतर पाहिलं जात. दरम्यान अतिशय वेगवान फटका आणि चिंगवतोय सरळशी मारेशी बाहेर. कारण हा आहे राजलक्ष्मी शूज कॉर्नर आणि सुनील युक्त आणि राजू डावकर सर महाराष्ट्र क्रिकेट मध्ये नामवंत पंच धोका होऊ शकतो, खतरा होऊ शकतो, परंतु नक्कीच क्षेत्रक्षेत्र चिंडूपर्यंत पोहोचण्यापर्यंत अपयशी ठरलाय. आणि त्या दरम्यान आपण पाहतोय दोन धावा दोन धावा घेण्यात यश नक्की जे आलेलं आहे. ती क्रिकेटची स्पर्धा मित्रांनो तुम्ही आम्ही पाहतोय लीग नुसार क्रिकेट नक्कीच खेळलं जातो. दरम्यान रामा मोस्ट सकते रामा हे आहे राजलक्ष्मी शूज कॉर्नर आणि सिल्वर मारा करण्यासाठी गोलंदाज परत एकदा सज्ज होतोय. ओ दरम्यान परत एकदा लगवलाय. एक टोरी जंग फटका सिक्सर कारण हा आहे राजलक्ष्मी शूज कॉर्नर आणि सुमन युक्ता नक्कीच खेळ आहे. तो मात्र शेखर शेळके मारा करण्यासाठी सज्ज. ओ दरम्यान लॉमनला एक वेगवान फटका. गेम सीधा गई है कारण हा आहे राजलक्ष्मी शूज कॉर्नर आणि सुमन युक्ता षटकार. आणि सोनू पिरजादेद्वारे ओ शॉर्टकिट प्रकारचा चेंडू परत एकदा फाईल लोकसेवा रेषेच्या बाहेर. कारण हा आहे राजलक्ष्मी शूज कॉर्नर आणि सुमन युक्ता.